राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात नाराजी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत सध्या घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे त्यातच आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक गोप्यस्फोट केला आहे राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहे तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या अदला बदलीची शक्यता असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी एबीबी माझाशी बोलताना केला आहे दरम्यान ते म्हणाले शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून गृहमंत्री पद मागितलं जात आहे हे ऐकूनच मला आश्चर्य वाटतंय मुख्यमंत्र्यांना सर्व मंत्र्यांचे अधिकार असतात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणतीही खाती ठेवण्याची गरज नाही सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात आता कदाचित त्यांच्यात अदलाबदल होणार असेल तर माहीत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादीचे जास्त आहेत राऊत हे राष्ट्रवादी काम करत आहेत अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीस यांचं नाव देण्यात आलेलं नाही त्यामुळे भाजपनं पोस्टर बाजी करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे पुणे मेट्रोच्या उद्घाटनावेळी आम्ही असं केलं का या सरकारचं मन मोठ नाही त्यांना केवळ मोदी नावाची एलर्जी आहे फडणवीसांना कार्यक्रमाला बोलवलं असतं तर चांगलं झालं असतं असंही पाटील म्हणाले महाविकास आघाडी सरकार मेट्रो दोन ए आणि मेट्रो सातच्या पहिल्या टप्प्याचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटन करणार आहे परंतु त्याचे श्रेय भाजपचे आहे असा टोला खासदार शेट्टी यांनी लगावला आहे मुंबई मेट्रो उद्घाटनावरून शिवसेना भाजप यांच्यात राजकारण तापलेलं आहे मेट्रो कामाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्ष आमने सामने असून आलेला आहे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार तर दुसरीकडे मेट्रो उद्घाटनावरून भाजपने मेट्रो प्रकल्पासाठी त्यांच्या सरकारच्या काळात मंजूर झाल्याच्या निधीचा बॅनर लावलेला आहे मुंबई तीनशे सदतीस किलोमीटर प्रकल्पासाठी एक लाख चाळीस हजार चारशे सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो कामाला सुरुवात झाली होती त्यामुळे उद्घाटन महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असले तरी त्याचे श्रेय भाजपचेच आहे असा दावा या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतातील आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर येताना दिसत आहे जीएसटी संकलनाची मार्च महिन्याची आकडेवारीवरून हे लक्षात येत आहे अर्थ मंत्रालयाने आज शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी लाख कोटी रुपये झाले आहे आहे हे लक्षात घेण्यासारखे की यापूर्वी जानेवारी एक लाख चाळीस हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपये होते राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आता दिसून येत आहे आज देखील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजाराखाली आलेली आहे राज्यात सध्या नऊशे अकरा ऍक्टिव्ह रुग्ण आहे आज राज्यात एकशे तेवीस रुग्णांची नोंद झालेली आहे तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे राज्यात गेल्या चोवीस तासात एकशे बारा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत म्हणून राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा आता स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे